नमस्कार, मी श्रीकृष्ण आसवार पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे। जळगावपासून 10 किलोमीटर अंतरावर असलेले हेच ते बड़े जटाधारी महादेवाचे जागृत मंदिर आहे। येथे या मंदिराच्या पाठीमागे असलेले जवळपास 100 एकर शेतीमध्ये 5/12/2023 या तारखेपासून श्री प्रदीप मिश्रा महाराज शिहूरवाले यांच्या शिवमहापुराण कथेला सुरुवात होणार आहे। तर त्यानिमित्ताने या मंदिर परिसरात कथेची जोरदार तयारी चालू झाली आहे। तर तेथे कशा प्रकारे शिवमहापुराण कथेची तयारी चालू आहे ते आज आपण पाहणार आहोत। तर बघा, बाहेर गावून येणाऱ्या भाविकांची वर्दळ या मंदिर परिसरात चालू झालेली असून या ठिकाणी अन्नदानासाठी परिसरातील अनेक भाविक आपापल्या परीने कोणी धान्य कोणी आर्थिक दान या ठिकाणी करीत आहेत आणि बडे जटाधारी महादेव मंदिराचे दर्शन घेत आहेत। चला तर आता आपण शिवमहापुराण कथेची तयारी कोठे व कशा प्रकारे चालू आहे ते पाहूया। शिवपुराण जे ते होणार आहे तेथे आपण आता येऊन पोहोचलो आहे। तर बघा, येथे हे समोर बडे जटाधारी महादेवाचे मंदिर दिसत आहे आणि त्याच्या पाठीमागे येथे जवळजवळ 100 एकर शेतीमध्ये श्री प्रदीप मिश्रा महाराजांची शिवपुराण कथेची जय्यत तयारी चालू झाली आहे। हा बघा, येथे समोर वॉटरप्रूफ मंडप उभा केलेला आपल्याला दिसतो आहे आणि त्याच्या आजूबाजूलाही मंडप उभारण्याची तयारी या ठिकाणी चालू आहे। चला तर आपण कथेच्या मंडपाकडे आता जाऊया। तर बघा, हे येथे भव्य आणि दिव्य स्टेजची तयारी चालू आहे आणि परिसरातील बरेच लोक ही तयारी पाहण्यासाठी आलेले आहेत। तर बघा, जमिनीपासून जवळपास 5.5 फूट उंचीचे स्टेज येथे केले जात आहे आणि वर हा वॉटरप्रूफ मंडप टाकलेला आहे। अशी जय्यत तयारी या ठिकाणी चालू आहे। तर या कार्यक्रमाची आणखीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। असेच पुढील कार्यक्रमाची व्हिडिओ तुमच्यापर्यंत येत राहतील।